नमस्कार मंडळी, मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सिनेमॅटिक ब्लॉगर यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण चाललो आहे अतिशय फेमस अशा वॉटरफॉलवर ज्याचं नाव आहे अशोका वॉटरफॉल। आता तुम्ही म्हणाल पावसाळा संपला तरी हा वॉटरफॉलला का चालला, त्याचं कारण असं आहे की पूर्ण जो पावसाळा असतो या पिरियडमध्ये हा वॉटरफॉल क्लोज असतो, कारण की इथे काही इन्सिडेंटसुद्धा घडलेले आहे आणि रिस्की आहे थोडासा, त्यामुळे हा वॉटरफॉल 3 महिने बंद असतो आणि पाण्याचा फ्लो पण खूप असतो। पण जसा पावसाळा संपतो म्हणजे सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरचा फर्स्ट वीक, त्या काळामध्ये हा वॉटरफॉल ओपन करण्यात येतो आणि म्हणून म्हटलं याचा ब्लॉग तर आपल्याला केलाच पाहिजे। आणि हा वॉटरफॉल आहे इगतपुरीमध्ये। आता सध्या तिथे खूप सुरक्षा केलेली आहे, म्हणजे पायऱ्या वगैरे तर आहेच आणि तिथे आता गार्ड पण असतात, म्हणून आता पावसाळा संपल्यानंतर इथे जाणं वर्थ इट आहे। तर तुम्ही फॅमिलीसोबत पण इथे जाऊ शकता। तर आता आम्ही आहोत नाशिक इगतपुरी हायवेवर आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र गणेश, जो असतोच आपल्यासोबत नेहमी, आणि आज चाललो आहे बाईकवर, कारण की माझ्या घरापासून हा 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि म्हणजे मी नाशिकवरून चाललो। आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर खूप इझी आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला इगतपुरीला पोहोचावं लागेल। मुंबईपासून या किंवा तुम्ही जर पुण्या साईडनेकडून येत असाल तर सगळ्यात पहिले इगतपुरीला पोहोचायचं आणि तिथे इगतपुरीची जी प्रचलित देवी आहे घाटणदेवी, घाटणदेवीपासूनच रस्ता पुढे जातो, ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतोच कसं जायचं। तर चला, आता वातावरण पण चांगलं झालेलं आहे, पाऊस पूर्णपणे गेलेला आहे, कालपर्यंत थोडासा चालू होता पण आज काहीच नाही। आय होप की आज तिथे आपण खूप एन्जॉय करू, तिथले काही चांगले चांगले शॉट्स काढू, ड्रोन पण घेतलेला सोबत, ड्रोनने तिथला पूर्ण व्ह्यू कॅप्चर करू। तर चला आता निघूया, सकाळचे 8 वाजलेले, आपण आता ऑलमोस्ट पोहोचतच आलो। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। फायनली मंडळी, आता आपण पोहोचत आलो आहोत आणि आता इगतपुरी गावापासून आपण पुढे आलो आहे आणि इगतपुरीपासून जो रस्ता पुढे येतो कसारा घाटकडे, आता इकडे बघू शकता कसारा घाट आहे आणि मागे घाटणदेवीचं मंदिर आहे। ॲक्च्युली हे जुनं मंदिर आहे आणि आपल्याला जायचं आहे नवीन मंदिराकडे। हे बघा, या इकडे जो रस्ता जातो ना, कोणा पुढे दाखवतोच मी, पण इथे थांबलो होतो कारण याला म्हणतात कॅमल व्हॅली पॉईंट आणि बघू शकता मागे व्हॅली आहे। पावसाळ्यामध्ये इथे खूप गर्दी असते, आता इथे जे मागं दिसतं आहे हा एरिया, या साईडला खूप गर्दी असते आणि इथे बुट्टा पॉईंट वगैरे असतो, खूप प्रचंड गर्दी असते। आता पावसाळा संपला आहे म्हणून काही गर्दी नाही, पण ही जी व्हॅली खूप सुंदर व्हॅली आहे आणि जर तुम्ही या रस्त्याने जात असाल तर इथे सुद्धा थांबा आणि इथे चांगले फोटोज वगैरे क्लिक करू शकता। तर चला आता इथे काही 1-2 शॉट्स दाखवतो मी तुम्हाला ड्रोनने। मंडळी, कॅमल व्हॅलीच्या समोरच हे घाटणदेवीचं जुनं मंदिर आहे आणि आपल्याला जायचं नवीन मंदिराकडे, इथंच पुढेच रस्ता आहे, तर म्हटलं आलोच आहे तर इथं दर्शन घेऊ। आणि आता सध्याच नवरात्र संपलेली आहे त्यामुळे इथे गर्दी बऱ्यापैकी आहे, म्हणजे दुकानं वगैरे अजून आहेत। कॅमल व्हॅली पॉईंटपासून घाटणदेवीचं दर्शन घेऊन आता आपण समोरच्या बाजूला आलो आहे, आपण आता मगाशी तिथे होतो आणि समोरच्याच बाजूला इथे नवीन घाटणदेवीचा रस्ता आहे आणि म्हणजे नवीन घाटणदेवीचं मंदिर आहे आणि तिथूनच आपल्याला अशोक वॉटरफॉलला जायचं आहे। इथून आता हार्डली 5 ते 6 किलोमीटर असेल। ए फ्यू मोमेंट्स लेटर, तर मित्रांनो आता आपण आलो आहे घाटणदेवीचं जे नवीन मंदिर आहे त्या ठिकाणी। ऑलरेडी मी तुम्हाला या आधीचे जे काही इगतपुरीचे ब्लॉग्स आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे, पण सध्या आता नवरात्र होती इथे आणि इथे खूप म्हणजे मंडप दुकानं वगैरे लागलेले होते, त्यामुळे आपल्याला मंदिर दिसणार नाही, पण खूप सुंदर मंदिर आहे। तर चला आता मध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि याच रस्त्याने आपल्याला आता इथे जो रस्ता दिसतोय इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे। जवळपास 6 ते 7 किलोमीटर रस्ता आहे आणि मग तिथे आपल्याला जायचं आहे अशोका वॉटरफॉलवर।
फाइनली मंडळी आपण पोहोचलो आहोत अशोका वॉटरफॉलजवळ आणि घाटनदेवीपासून जो रस्ता होता तो ऑफ रोडिंग होता. मजा आली. तुम्ही शॉर्ट्स बघितलेच असेल, विलेज वगैरे लागलं. पावसाळ्यात तर खूप मजा येत असेल. आणि आता आपण इथे बाईक पार्क केलेली आहे. बाईकसाठी 20 रुपये चार्जेस आहे पार्किंग आणि फोर व्हीलरसाठी 50 रुपये. ठीक आहे, मस्त सेफ असते आणि उन्हाचा म्हणजे उन्हापासून गाडीचा बचाव होतो. तर मित्रांनो, बघू शकता आता इथून एंट्री आहे. नाव लिहिलं आहे अशोका वॉटरफॉल, अशोका धबधबा. आता या ठिकाणी एंट्री तिकीट आहे पर पर्सन 30 रुपीज, म्हणजे 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि हे येतं ठाणे शहापूर वन विभागाच्या अंतर्गत. तर या ठिकाणी वन विभागाने अतिशय चांगली अशी सोय केलेली आहे, डेव्हलपमेंट केलेली आहे आणि मध्येसुद्धा खूप चांगली सुरक्षा वगैरे आहे, तसा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर मंडळी, गेटच्या आतमध्ये प्रवेश करताच खूप सुंदर असं दृश्य दिसेल तुम्हाला. बघू शकता इथे मागे एक व्ह्यू पॉईंट आहे, वरती जाऊन तुम्ही पूर्ण हा व्ह्यू कॅप्चर करू शकता, फोटोज काढू शकता. आणि इथे बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. हा जो रस्ता आहे इथनं आपल्याला खाली जायचं आहे. वॉटरफॉलच्या पाण्याचा आवाज पण येतो इथपर्यंत, माहीत नाही कॅमेरात येत असेल की नाही. मध्ये येऊन खूप मन प्रसन्न झालेलं आहे. खरं तर हे जे वातावरण आहे इथलं खूप सुंदर आहे आणि खूप मस्त डेव्हलपमेंट केलेली आहे वन विभागाने. आणि हा रस्ता पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही अशोका वॉटरफॉलला आलेला आहात. तर असं तुम्हाला कॅमेरा दिसत असेल की माहीत नाही. हे बघा अशोका वॉटरफॉल, कॅमेरा तुम्हाला छोटा दिसत असेल पण खूप मोठा आहे. आणि पावसाळा संपलेला आहे तरी पण या वॉटरफॉलचा फ्लो खूप मस्त आहे आणि जे टुरिस्ट आलेले आहेत ते खाली खूप एन्जॉय करत आहेत. चला आता आपण पण जाऊया आता लवकर आणि खूप सारी धमाल करूया. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलो आहोत अशोका वॉटरफॉलजवळ आणि बघू शकता मागे अतिशय सुंदर असा हा वॉटरफॉल. आणि खरंच मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की पावसाळा संपेल असताना सुद्धा इतका फ्लो असेल या वॉटरफॉलचा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आता गर्दी पण नाही, पूर्ण पावसाळ्यामध्ये हा वॉटरफॉल बंद असतो, त्यामुळे या वॉटरफॉलचा म्हणजे आपल्याला आनंदच घेता येत नाही. आणि अशा बघू शकता आता फ्लो पण एक ॲव्हरेज फ्लो आहे, म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही. आणि ते आरामशीर तुम्ही एन्जॉय करू शकता आणि जास्त काही खोल नाही आहे. पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली इथपर्यंत पाणी असतं, मी जिथं आता उभा आहे ना तिथपर्यंत पूर्ण पाणी असतं आणि आता फ्लो पण भयानक असतो, म्हणून हा बंद ठेवतो. तर मंडळी, या ठिकाणी खूप लांबून लांबून टुरिस्ट येतात आणि या ठिकाणी काही टुरिस्ट UPवरनं आलेले स्पेशली, तर त्यांनाच विचारू आपण या ठिकाणी येऊन त्यांना कसं वाटलं आणि कसा एक्सपिरियन्स होता. तो क्या नाम सर आपका? मनीष. आपका योगेंद्र. ओके, तो कैसे लगा यहाँ पे आके? बहुत अच्छा लगा, बहुत मज़ा आ रहा है. तो हम यहाँ पे घूमने में काफ़ी अच्छा लग रहा है, बहुत मज़ा आ रहा है. हम लोग कुर्ला से आए. ओके, तो कैसे लगा यहाँ पे आके? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा अनुभव है और ऐसा लग रहा है कि यहाँ पर बार बार आना चाहिए. बहुत अच्छा एक्सपीरियंस है, एक अच्छा नेचर है, वॉटरफॉल बहुत प्यारा है, सेफ भी है. बड़ा अच्छा लगा, बहुत अच्छा. और आप पहली बार आए हो यहाँ? अरे मेरा सेकेंड टाइम है. ओके. तर फायनली मंडळी, अशा प्रकारे आपण अशोका वॉटरफॉलवर खूप एन्जॉय केलेलं आहे. खरं तर मी नाही केलं कारण मी कपडे नव्हते आणले, पण आपल्या गणेश भाऊने खूप एन्जॉय केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला तिथले काही शॉर्ट्स काढता आले, त्याच्याकडे गोप्रो दिला होता मी. तर खूप दिवसापासून चाललं होतं की अशोका वॉटरफॉलवर यावं आणि आज ते पूर्ण झालं स्वप्न. म्हणजे दर पावसाळ्यात मी प्लॅन करतो पण नेहमी हा वॉटरफॉल बंदच असतो, त्यामुळे येणं होत नाही. पण आता फायनली मी पावसाळा संपल्यानंतर आलो खास तुम्हाला दाखवायसाठी. आता हा फ्लो हळूहळू कमी होत जाईल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर
नंतर ऑक्टोबर एंडपर्यंत या, एवढंच स्लो असेल आणि नंतर अपूर्णपणे सुटून जाईल. तर चला आता आपण या ठिकाणी या व्हिडिओचा एंड करत आहोत, पण आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना कोणाला इथली माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.